नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे सर जुने वैद्य होते, ते नेहमी म्हणायचे की ज्या घरामध्ये फ्रीजचा आकार मोठा किंवा फ्रीज जितका जास्त भरलेला तितकंच त्या घरामध्ये आजारांचं प्रमाण देखील जास्त. आणि त्यातच आता उन्हाळा आहे तर शरीर आतून थंड ठेवण्यासाठी अगदी 90-95% लोक फ्रीज मध्ये ठेवलेल्या अति थंडगार पाण्याचं सेवन करतात. तर त्यामुळे आपल्या शरीराला आतून थंडावा मिळतो असं आपल्याला वाटतं, परंतु ते तात्पुरत्या स्वरूपामध्येच आपल्या शरीराला थंड करतं. आतून शरीर काही थंड होत नाही, त्यामुळे सतत तहान तहान होते. कितीही पाणी प्यायलं तरी अजून पाणी प्यावंसं वाटतं. दातांची सेन्सिटिव्हिटी वाढते. बरेच काळ जर का तुम्ही अशा कृत्रिमरित्या थंड केलेल्या पाण्याचं सेवन करत असाल तर त्यामुळे अनेक आरोग्यविषयक तक्रारी देखील उद्भवतात. तर या फ्रीजमधील पाण्याचं बराच काळ सेवन केल्यामुळे आरोग्यावर कोणते 5 मोठे दुष्परिणाम होतात आणि शरीर आतून थंड ठेवण्यासाठी नेमक्या कोणत्या पाण्याचं सेवन आपण करावं याचीच माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात. पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही फ्रीजचं पाणी किंवा कोल्ड ड्रिंक्स जरी सतत पित असाल तर त्यामुळे सारखी तुम्हाला सर्दी खोकला होते. म्हणजे आजकाल बरेचसे पेशंट्स वाढलेले आहेत की बाहेर कडक उन्हाळा आहे तरीही त्यांना शिंका येत आहेत, घसा खवखवतोय, थ्रोट इन्फेक्शन, घशामध्ये कफ आल्यासारखा होतोय. आणि उन्हाळ्यामध्ये जर का ही लक्षणं दिसत असतील सर्दी खोकल्याची तर ती किती त्रासदायक ठरतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि सतत जर का तुम्ही याचं सेवन करत असाल तर त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला ॲलर्जीची सर्दी, सायनोसायटिस, रायनायटिस याचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे त्वरित याचं जे सेवन आहे ते आपण म्हणजे आयुर्वेद शास्त्रानुसार जर का तुम्ही सतत अशा प्रकारे कृत्रिमरित्या अति थंड पाण्याचं सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील वातदोष जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढतो आणि त्यामुळे वाताचे विविध आजार, म्हणजे साधारण आयुर्वेदामध्ये 80 आजार वाताचे सांगितलेले आहेत जे की वार्धक्यावस्थेमध्ये खूप कॉमनली होतात. परंतु अशा रीतीने अति थंड पदार्थांचं सेवन तुम्ही करत असाल तर अगदी कमी वयातच याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यामध्ये सांधेदुखी, पोटामध्ये गॅसेस होणं, अंगदुखी किंवा शरीरामध्ये कुठेही टोचल्याप्रमाणे वेदना होते तर ही वातामुळेच असते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जरी तुम्हाला हा त्रास फारसा जाणवला नाही तरी देखील उन्हाळ्यात याचं सेवन केल्यामुळे पुन्हा पावसाळा थंडीमध्ये हा जो वाताचा त्रास आहे तो बऱ्याच अंशी वाढलेला दिसतो. तिसरं म्हणजे की पचन मंदावतो, मेटाबॉलिझम जे आहे ते खूप स्लो डाऊन होतं. एक साधं उदाहरण घ्या, एखाद्या भांड्यामध्ये अन्नाचे थोडेसे काही कण राहिलेले आहेत, खरकट आहे उदाहरण घ्या, आणि त्यामध्ये तुम्ही फ्रीजमधल्या अतिशय अशा थंड पाण्याचं जर का म्हणजे ते टाकलं तर काय होतं, ते अन्न जे आहे ते तसंच भांड्याला चिकटून बसतं. पण असं थंड पाणी जर का वारंवार सेवन करत असू तर आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे तर ते अन्न जठर, आतडे यांना चिकटून बसतं. त्याचं जे पचन आहे ते व्यवस्थितपणे होत नाही. कारण पचन होणं म्हणजे काय की अन्न हे जठरामधून लहान आतडे, लहान आतड्यांमधून मोठ्या आतड्यांमध्ये ढकललं जाणं, ती क्रिया जी आहे ती मंदावते आणि अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहतं. अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की त्यामधून अजीर्ण होतं. मग अजीर्ण जर का सतत तुम्हाला होत असेल तर त्यामुळे वजन, चरबी वाढते, पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला अशा कुठल्याही तक्रारी असतील तर फ्रीजचं तर थंड पाणी प्यायचंच नाहीये, उलट उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोमट किंवा उकळून थंड केलेलं जे पाणी आहे त्याचं सेवन करणं हे जास्त हितकर ठरतं. मोठा दुष्परिणाम म्हणजे फ्रीजमध्ये कूलंट म्हणून क्लोरोफ्लुरो कार्बन, एक कार्बनयुक्त गॅस वापरलेला असतो जो की पाण्यामध्ये सहज मिक्स होतो. आणि कार्बन हा आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सतत जर का असं हे जे पाणी आहे फ्रीजमधलं ते आपण पिलो, अतिप्रमाणामध्ये कार्बन आपल्या शरीरामध्ये गेला तर त्यामुळे आपल्या शरीरातील ज्या कॅल्शियमच्या लेवल्स आहेत त्या कमी होतात आणि त्यामुळे हाडं लवकर ठिसूळ होतात. ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओ आर्थरायटिस यांचं प्रमाण सुद्धा आजकाल बरंच वाढलेलं आहे.
दुष्परिणाम जो की रिसेंटच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे आणि जो की अतिशय धोकादायक देखील सांगितलेला आहे तो म्हणजे की अशा फ्रीजमधल्या पाण्याच्या सेवनामुळे तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला हेच येईल की ब्लड वेसल्स आपल्या ज्या रक्ताच्या पेशी आहेत ज्या की आपल्या अवयवांना रक्त पुरवठा करतात ज्यातून रक्त हे वाहून नेलं जातं अवयवांपर्यंत तर त्या ब्लड वेसल्स ह्या कॉन्स्ट्रिक्ट होतात म्हणजेच आकुंचन पावतात. कधीही तुम्हाला काही लागलं खूप रक्तस्राव होतोय तर अशा वेळेला तिथे बर्फ लावला जातो त्यामुळे रक्त हे गोठतं लगेचच आणि रक्तस्राव जो आहे तो थांबतो. तर अशा थंड पाण्याचं अतिप्रमाणात तुम्ही सेवन करताय तर त्यावेळेला आपल्या रक्तपेशी ज्या आहेत त्या आकुंचन पावल्यामुळे ज्या अवयवांना त्या रक्त पुरवठा करणार आहेत त्या रक्तपुरवठ्यामध्ये कमतरता होते आणि अवयवांना रक्ताचा पुरवठा कमी पडला की म्हणजे जर का हातापायांना रक्तपुरवठा कमी पडला तर कधीतरी अचानक हात पाय असे बधिर झाल्यासारखे तुम्हाला वाटतात किंवा बरेच पेशंट्स आजकाल तक्रार करतात की मुंग्या येत आहेत हाताला पायाला. HB लेवल्स नॉर्मल असतात बाकी सर्व काही नॉर्मल असतं परंतु तरीही हा त्रास असतो आणि दुर्दैवाने जर का हृदय मेंदू आपले हे जे व्हायटल्स ऑर्गन आहेत तर त्याच्या संबंधित हे जर का झालं त्यांना रक्त पुरवठा कमी पडला तर परिणामतः हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक यांचा जो धोका आहे तो देखील वाढतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी तरी फ्रीजच्या पाण्याचं सेवन जे आहे ते आपण ताबडतोब बंद केलं पाहिजे. त्या पाण्याचे एवढे दुष्परिणाम आहेत त्यामुळे कुणीही म्हणजे अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती कुणीही फ्रीजच्या पाण्याचं सेवन जे आहे ते करू नये. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे की ग्रीष्म ऋतू फार उन्हाळा आहे शरीर थंड ठेवलं पाहिजे आपल्याला थंड काहीतरी प्यावंसं वाटत असतं सतत तर अशा वेळेला सुद्धा नैसर्गिक गोष्टी मग त्यामध्ये पाणी पिताना माठामध्ये ठेवून नैसर्गिकरित्या थंड केलेलं जे पाणी आहे ते प्यायला तर त्यामुळे तुमची तहान जी आहे ती सुद्धा पटकन भागते आतून शरीराला थंडावा मिळतो त्याला अजून जास्त थंड करण्यासाठी कडेने कापड गुंडाळा ते सतत ओलं करत राहा किंवा पाण्यामध्ये तुम्ही वाळा टाकू शकता तो देखील तुमच्या शरीरातील उष्णता पित्त कमी करण्यासाठी मदत नक्कीच करेल. विविध सरबत म्हणजे माठामधल्याच थंड केलेल्या पाण्याचा वापर करून वाळ्याचं असेल कोथिंबिरीचं कोकम सरबत विविध सरबत बनवली जातात. पाणीदार फळं आहेत त्यांचं जास्तीत जास्त सेवन करा म्हणजे जितकं जास्त तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर कराल तितकंच निसर्ग जो आहे तो तुमच्या शरीरातील आजारांचं प्रमाण हे कमी करेल आणि हेच आयुर्वेद शास्त्र आपल्याला सांगतं. आयुर्वेदाला आपलेच करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून ते शेजारी ते घंटीचं बटन दिलेलं आहे बेल बटन ते देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स हे त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.